नमस्कार, मी कल्याणी थोरात कल्याणीज किचन फॅक्टरीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला अंड्यापासून एकदम मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे, एग लबाबदार। चवीला अतिशय भन्नाट लागणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। आजच्या रेसिपीसाठी तुम्ही साहित्य घेतलेले आहे 4 अंडे, 2 कांदे बारीक चिरलेले, 2 टोमॅटो, 1 ते 1.5 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 6 ते 7 काजू। त्यासोबतच इथे मी साहित्य घेतलेलं आहे 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा धना पावडर, 1/2 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ। सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल मस्त गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ। जिरे ही मस्त तडतडले की आपण त्यामध्ये बारीक चिरलेला टाकून घेऊ कांदा। कांदा आपल्याला हलका गुलाबी होईपर्यंत इथे परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतून होतोय तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ। वाटण्यासाठी इथे आपल्याला टोमॅटो, आलं लसूण आणि काजू यांची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कांदा आपला थोडासा गुलाबी झालेला आहे। या रेसिपीमध्ये कांदा आपल्याला खूप ब्राऊन असा परतून नाही घ्यायचा, याच पद्धतीने आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पेस्ट आपली कांद्यामध्ये मिक्स झाली की आता ही पेस्ट आपल्याला 5 ते 6 मिनिट लो फ्लेमवर मस्त शिजवून घ्यायची आहे। 5-6 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता पेस्ट आपली मस्त परतून झालेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण घेतलेले सगळे मसाले टाकून घेऊ। मसाले टाकून झाले की त्यासोबतच आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। आणि 2 ते 3 मिनिट हे मसाले आपण लो फ्लेमवर यामध्ये मस्त शिजून घेऊ। मसाले तुम्ही बघू शकता मस्त शिजलेले आहे आणि तेलही वरती आलेले आहे, मस्त तरी आलेली आहे आपल्या ग्रेव्हीला। आता यामध्ये मी 1/2 कप पाणी टाकून घेणार आहे। 1 लबाबदार ही भाजी खूप अशी पातळ नसते, नॉर्मल ग्रेव्ही असते, त्या पद्धतीने मी यामध्ये 1/2 कप पाणी वापरलेलं आहे। तर ते पाणी टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। ग्रेव्ही आपली उकळते तोपर्यंत आपण एका वाटीमध्ये अंडं फोडून घेऊ। तुम्ही डायरेक्टली ग्रेव्हीमध्येही अंडं फोडू शकता, पण कधी कधी काय होतं की अंडं खराब निघतं, त्यामुळे असं वाटीत घेऊन आपल्याला ग्रेव्हीमध्ये एक एक अंडं सोडून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, अंडं आपल्याला ग्रेव्हीमध्ये सोडताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि या पद्धतीने आपण हळूच एका साईडला असं अंडं सोडून घेऊ। त्याच पद्धतीने मी दुसरे अंडेही फोडून घेते। दुसरा अंडाही मी या पद्धतीने इथे या कोपऱ्याला टाकून घेणार आहे। ही रेसिपी बनवताना शक्यतो पसरट गुडाची कढई किंवा पॅन घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे अंडे टाकू ते व्यवस्थित त्यामध्ये सेट होतील। अशा पद्धतीने इथे मी 4 अंडे यामध्ये टाकून घेतलेले आहे। गॅसची फ्लेम मी इथे लोच ठेवलेली आहे। ग्रेव्हीमध्ये अंडे टाकून झाले की त्यावर आपल्याला जे फोडलेले अंडे आहे त्यावर आपल्याला थोडं थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून खाताना आपल्याला अंडे एकदम अळणी लागणार नाही। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यावर थोडासा मसाला टाकला तरीही चालेल। मीठ टाकून झालं की थोडीशी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि यावर आता झाकण ठेवून आपल्याला लो फ्लेमवर 10 मिनिट ही भाजी शिजून घ्यायची आहे। 10 मिनिट झालेले आहे।
आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि गॅस बंद केल्यानंतर आपल्याला लगेचच या भाजीचं झाकण काढायचं नाहीये। 2 ते 3 मिनिटांनंतर आपण झाकण काढून आपली भाजी चेक करून घेऊ। तुम्ही बघू शकता अतिशय मस्त आपली भाजी दिसतीये। आता आपल्याला एका चमच्याने साईडने थोडासा असा अंडा बाजूला करून घ्यायचा, एका प्लेटमध्ये काढून सर्व करून घ्यायचा। अतिशय परफेक्ट आपली ही रेसिपी तयार झालेली आहे। या पद्धतीने हे एक लबाबदार तुम्ही एकदम नक्की ट्राय करा, चवीला तर अप्रतिम लागते। तुम्ही ही भाजी चपाती, भात, नान, रोटी कशासोबतही खाऊ शकता, अतिशय मस्त लागते। त्यामुळे एकदा तरी नक्की ही ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। अशा चमचमीत रेसिपीज बघण्यासाठी कल्याणीज किचन फॅक्टरी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा।